Hello friends, today we are going to learn some new examples, okay, from the point inverse derivative of inverse function, okay. आता काही examples आहेत ते तुम्हाला मी solve करून देतो, okay. So first example is cos inverse of 4 cos cube x minus 3 cos x. आता हे काही different type चे examples आहेत, म्हणजे आता या type चे example मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर आता हे बघा, फर्स्ट एक्झाम्पल मध्ये काय केलेलं आहे, तर कॉस इनवर्स ऑफ हे आहे, म्हणजे एक फंक्शन आहे काहीतरी, 4 कॉस क्यूब एक्स मायनस 3 कॉस एक्स. आता जेव्हा इनवर्सचे एक्झाम्पल असतात तेव्हा त्या एक्झाम्पलमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय आहे, तर हिथं जो बाहेर पार्ट असतो, हिथं जो इनवर्स असतो तोच त्याच्या अपोजिटचं फंक्शन इथं आलं पाहिजे, अशी आपल्याला ॲडजस्टमेंट करायची आहे. मीन्स वॉट? तर आता काल काही प्रॉपर्टीज तुम्हाला मी लिहून घ्या म्हणून सांगितलं होतं, ते लक्षात ठेवा म्हणून सांगितलं होतं, बरोबर. म्हणजेच काय सांगितलं होतं बघा, तर आता हे कॉस इनवर्स आहे, बरोबर. आता हे इथं जर कॉस इनवर्स असेल तर इथं हा जो फंक्शन आहे तर इथं कॉस आलंच पाहिजे, बरोबर. म्हणजेच काय होणार आहे, हे कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल होणार आहे, फक्त जो राहणार आहे तो अँगल राहणार आहे, राईट. काल मी मागच्या लेक्चरला तुम्हाला मी सांगितलेलं आहे, बघा आठवत आहे का, बघा चेक, ओके. तर आता इथं कॉस इनवर्स ऑफ 4 कॉस क्यूब एक्स मायनस 3 कॉस एक्स. आता इथं कॉस इनवर्स आहे आणि इथं जर कॉस कसा आणायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युलेज सगळे आले पाहिजेत, ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युलेज आले पाहिजेत, इनवर्सचे फॉर्म्युलेज आले पाहिजेत, त्याशिवाय तुम्हाला या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व करता येणार नाहीत. सो बघा काय येणार आहे, हे कॉस इनवर्स ऑफ 4 कॉस क्यूब एक्स मायनस 3 कॉस एक्स. तर हा कशाचा फॉर्म्युला आहे, तर दिस इज फॉर्म्युला ऑफ कॉस 3x. तर आता तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी इथंच साईनचाही फॉर्म्युला असू शकतो, ओके. म्हणजे साईन 3x फॉर्म्युला असू शकतो, मग साईन 3x असेल तर साईनचं परत कॉसमध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागणार आहे, ओके. ते आपण बघू, पुढं सांगतो तुम्हाला जसे एक्झाम्पल्स येत जातील तसं, ओके. तर आता इथं हा कशाचा फॉर्म्युला आहे, तर कॉस 3x फॉर्म्युला आहे. म्हणजे काय होणार बघा, हे कॉस इनवर्स आणि हे कॉस दोन्ही कॅन्सल, राहिलं काय फक्त 3x. आता फक्त तुम्हाला याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, ओके. वाय इज इक्वल टू 3x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू 3x, dy/dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x इज 3, ओके. इनवर्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय, तर हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. इथं जर तुम्हाला ॲडजस्टमेंट जमली तर ह्याच्यानंतरचं जे डेरिव्हेटिव्ह आहे ते सगळ्यात सोपं असणार आहे, हे लक्षात ठेवा, ओके. म्हणजे या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कमी घ्यायचं आहे आणि ॲडजस्टमेंट जास्त करायची आहे, हे लक्षात ठेवा, ओके. हे फर्स्ट एक्झाम्पल समजलं. नाऊ सेकंड एक्झाम्पल, आता हे कॉस इनवर्स ऑफ साईन 4x आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर इथं कॉस इनवर्स आहे, मग आपल्याला इथं ब्रॅकेटमध्ये काय आणायला पाहिजे आहे, कॉस आणायला पाहिजे इथं. मग इथं कॉस कसं मिळणार आहे, तर आता काही ॲडजस्टमेंट्स हे तुम्हाला जमले पाहिजेत, ठीक आहे. काय येतं बघा, तर कॉस इनवर्स ऑफ साईन 4x ह्या साईनचं आपण ॲडजस्टमेंट याप्रमाणे करून घेतलेलं आहे, कॉस इनवर्स ऑफ कॉस 2 मायनस 4x. आता हे कशातून मिळालं, तर तुम्हाला 11th झालं असेल अलाइड अँगल्सचा टेबल, चेंज नो चेंज चेंज, ओके. ह्या टेबल प्रमाणे आपण हे चेंजेस करायचे आहेत. म्हणजे बघा, आता हे कॉस 2 मायनस 4x, आता 2 म्हणजे काय काय येतं, 2 मीन्स चेंज, ओके. 2 प्लस मायनस असू देत त्याला चेंज होतं, राईट. पाय प्लस मायनस असू देत त्याला नो चेंज आहे, आणि 3π/2 प्लस मायनस x म्हणजेच थिटा, म्हणजेच अँगल. तर असे हे अँगल्स आहेत, म्हणजे हे 3π/2 प्लस ऑर मायनस x, ओके. तर इथं हे चेंज नो चेंज आणि हे चेंज, हा टेबल आहे, लक्षात ठेवा. हा टेबल तुम्हाला अगदी हे लक्षात ठेवलंच पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला इनवर्समध्ये एक्झाम्पल सॉल्व करता येणार नाहीत. तर आता इथं 2 मायनस 4x, ओके. तर आता हे कसं सॉल्व करायचं आहे, तर आता इथं साईन आहे, म्हणजे कॉस
इथं साइन आहे, बाहेर काय आहे, कॉस इनवर्स आहे. ओके, तर इथं कॉस इनवर्स असल्यामुळं ब्रॅकेटमध्ये कॉस यायलाच पाहिजे. मग साइनचं कॉसमध्ये कसं कन्वर्जन होऊ शकतं, तर हा एकच, ही एकच मेथड आहे. ओके, अलाइड अँगल्सचा टेबल. मग चेंज होणार आहे, मग चेंज कसं होणार आहे, तर चेंज झालं तरच साइन होणार आहे, कॉसचं साइन होणार आहे. म्हणजेच इथं कॉस येणार, बरोबर. मग कॉस पाय बाय टू मायनस फोर रेज टू एक्स, मतलब पाय बाय टू मायनस अँगल आहे हा. मग पाय बाय टू मायनस थीटा म्हणजे कोणतं येणार, फर्स्ट क्वाड्रंट येणार, आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये साइन कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, म्हणून कॉस पाय बाय टू मायनस फोर रेज टू एक्स हे इथं ॲडजस्टमेंट करायचं आहे. मग सेम प्रोसिजर, मागं सांगितल्याप्रमाणे कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल झालं, राहिलं फक्त पाय बाय टू मायनस फोर रेज टू एक्स. ओके, तर आता या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा, ठीक आहे. कारण हे जे आहे अलाइड अँगल्सचा जो टेबल आहे, याच्यासाठी जवळपास आता एक्सप्लेन करत बसलो तर ते जवळपास एक तासाच्या वर लागतं त्याच्यासाठी. ओके, म्हणून कुणाला काही प्रॉब्लेम असेल, काही समजलं नसेल एक्झाम्पल, तर तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा, ठीक आहे. जर समजलं का बा एक्झाम्पल, कॉस इनवर्स ऑफ साइन फोर एस टू एक्स ह्याची ॲडजस्टमेंट केली, कॉस कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल झालं. ओके, राहिलं फक्त पाय बाय टू मायनस फोर एस टू एक्स, तर आता आपल्याला फक्त याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. ओके, बघा मग अशी सांगितल्याप्रमाणे या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कमी घ्यायचं आहे, ॲडजस्टमेंट जास्त करायचं आहे. ओके, सो काय येतं बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय टू मायनस फोर एस टू एक्स. ओके, मग पाय बाय टूचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, झिरो, अँड मायनस फोर रेज टू एक्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, मायनस फोर रेज टू एक्स रेज टू फोर रेज टू एक्स इंटू लॉग फोर. दिस इज युअर आन्सर, राईट. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता या एक्झाम्पलमध्ये काय काय आहे, तर साइन इनवर्स ऑफ रूट वन मायनस कॉस एक्स अपॉन टू आहे, बरोबर. मग आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे साइन इनवर्स बाहेर आहे, त्यामुळं इथं ब्रॅकेटमध्ये काय आलं पाहिजे, तर साइन आलं पाहिजे, बरोबर. मग साइन येण्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला इथं, तर आपल्याला हे सगळे ॲडजस्टमेंट्स कसे आहेत ते आधी समजायला पाहिजेत, बरोबर. मग आता कोणता फॉर्म्युला आहे असा की त्या फॉर्म्युलामुळं आपल्याला इथं साइन मिळू शकतं, किंवा आता हे वन मायनस कॉस एक्स आहे, मग वन मायनस कॉस एक्स कुठं मिळू शकतं, तर आता तुम्हाला ह्याच्यासाठी कॉस टू एक्सचे फॉर्म्युलेज आले पाहिजेत, म्हणजे डबल अँगलचे फॉर्म्युलेज आले पाहिजेत, बरोबर. कॉस टू एक्सचे फॉर्म्युलेज कोणते कोणते आहेत हे आधी तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ओके, कोणते फॉर्म्युलेज आहेत बघा, हे कॉस स्क्वेअर एक्स मायनस साईन स्क्वेअर एक्स. ओके, देन अजून कोणते फॉर्म्युलेज आहेत, टू कॉस स्क्वेअर एक्स मायनस वन. ओके, हे असे जे फॉर्म्युलेज आहेत ते तुम्हाला आले पाहिजेत. ओके, आता याच्यासाठी तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, जे ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युलेज आहेत ते ट्रिग्नॉमेट्रीचे सगळे फॉर्म्युलेज तुम्हाला जमले पाहिजेत, त्याच्यासोबत इन्वर्सचेही फॉर्म्युलेज तुम्हाला जमले पाहिजेत. त्याच्याशिवाय या टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करता येणार नाही. ओके, तर आता इथं काय आहे, तर इथं तुम्हाला एक्झाम्पल्स सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, कॉस टू एक्सचे फॉर्म्युलेज किंवा साईन टू एक्सचे फॉर्म्युलेज लागणार आहे, राईट. आता कॉस टू एक्स आणि साईन टू एक्सचे फॉर्म्युलेज काय काय येणार आहेत बघा, कॉस टू एक्स इज इक्वल टू, कॉस टू एक्सचे किती फॉर्म्युलेज आहेत, टोटल तीन फॉर्म्युलेज आहेत डबल अँगलचे. ओके, कोणते कोणते फॉर्म्युलेज आहेत, टू कॉस स्क्वेअर एक्स मायनस वन आहे, अँड दॅट इज इक्वल टू अजून कोणता फॉर्म्युला आहे, तर वन मायनस टू साईन स्क्वेअर एक्स आहे, असे हे फॉर्म्युलेज आहेत, बरोबर. मग आपल्याला काय पाहिजे, तर वन मायनस कॉस एक्स पाहिजे, ठीक आहे. तर
तर आता 1 मायनस कसं येईल हे आधी आपल्याला चेक करायचं आहे, राईट। मग आता 1 मायनस येण्यासाठी इथं काय करावं लागणार, तर याच्यामध्ये तर 1 नाही आहे तर हा फॉर्म्युला येणार नाही, बरोबर। आता ह्याच्यामध्ये मायनस 1 आहे, तो जर घेतला तर इकडं प्लस 1 होणार, म्हणून हा सुद्धा फॉर्म्युला येणार नाही आहे। तर आता येणार आहे फक्त हा एकच फॉर्म्युला, म्हणजे काय येणार बघा, कॉस 2x, आता हे प्लस 1 या साईडला जर घेतला, कॉस 2x या साईडला घेतला तर काय होणार, हे मायनस 1 होणार, आणि इथं मायनस 2 साईन स्क्वेअर एक्स। आता हा मायनस आपल्याला घालायचा आहे, म्हणजे काय करावं लागणार, मायनसनं मल्टिप्लाय करा। सो आय कॅन राईट इट ॲज 1 मायनस कॉस 2x इज इक्वल टू 2 साईन स्क्वेअर एक्स, याप्रमाणे ह्याचं ॲडजस्टमेंट होणार, ओके। तर आता 1 मायनस तरी मिळालं, पण आता इथं कॉस एक्स आहे, आपल्याकडं काय मिळालेलं आहे, कॉस 2x मिळालेलं आहे। सो काय करायचं आहे इथं, तर डिवायडेड बाय 2 टू ऑल द अँगल इन दिस फॉर्म्युलाज, म्हणजे काय येणार, 1 मायनस कॉस, आता इथं जर 2 नं डिवाईड केला तर 2 कॅन्सल झालं, कॉस एक्स मिळालं, आणि इथं काय मिळालं, 2 साईन स्क्वेअर एक्स अपॉन 2, ह्याप्रमाणे फॉर्म्युला मिळाला, ओके। तर बघा, म्हणजे हे 1 मायनस कॉस एक्स म्हणजेच काय मिळालं, 2 साईन स्क्वेअर एक्स बाय 2 मिळालं, राईट। मग आता इथं पुट करा, साईन इनव्हर्स एक्स, 1 मायनस कॉस एक्स म्हणजेच काय, 2 साईन स्क्वेअर एक्स बाय 2। हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला इथून पुढं प्रत्येक या टाईपच्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सॉल्व करायचं आहे। तर आता काय काय, तर बघा, 2 साईन स्क्वेअर एक्स बाय 2 हे इथं पुट केलेलं आहे, डिनॉमिनेटरचं 2 ॲज इट इज। आता नेक्स्ट काय येणार, हे 2 कॅन्सल झालं, राईट। मग आता 2 कॅन्सल झाल्यानंतर इथं स्क्वेअर आहे, बरोबर, मग याचा स्क्वेअर रूट निघू शकतं, म्हणजे हा स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल राहिलं काय, साईन इनव्हर्स ऑफ साईन एक्स बाय 2 राहिलं, राईट। बघा, मग साईन इनव्हर्स आणि साईन कॅन्सल, राहिलं फक्त एक्स बाय 2। सो याचा आता डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, दॅट इज इक्वल टू डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स बाय 2, देन डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1/2, तुम्ही कॉन्स्टंट बाहेर घ्या, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, मीन्स युअर आन्सर इज 1/2, ओके। बघा, ह्या एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला मी परत सांगतो, इथं फक्त ॲडजस्टमेंट खूप महत्त्वाची आहे, जर ॲडजस्टमेंट तुम्हाला जमली तर डेरिव्हेटिव्ह याच्यामध्ये अजिबात अवघड नाही आहे। सो याच्यासाठी तुम्हाला मी परत सांगतो, याच्यासाठी तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीचे सगळे फॉर्म्युलेज आले पाहिजे, ओके। ट्रिग्नॉमेट्रीचे सगळे फॉर्म्युलेज, इन्व्हर्सचे सगळे फॉर्म्युलेज आले पाहिजेत, त्याच्याशिवाय तुम्हाला हे इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्री फंक्शन किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन हे तुम्हाला जमणार नाही आहे, ओके। हे एवढे एक्झाम्पल्स घ्या, ओके। अजून 3 एक्झाम्पल्स आहेत, ओके। हे फर्स्ट 3 एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहेत, हां। मग हे एक्झाम्पल्स तुम्ही ट्राय करा, नाही जमलं तर मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो, ठीक आहे। चल, थँक्यू।